नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. काल एक बातमी काल पर्वामध्ये मी ऐकली की मुस्लिमांची संख्या आपल्या देशातली वाढायला लागली किंवा वाढली आहे आणि त्याच समोरच्या बाजूला हिंदूंची संख्या ही कमी झाली. आता अनेकांना वाटत असेल की काय याच्यात फरक पडतो किंवा काय असं काय मोठी काय कुठली गोष्ट होणार आहे की यांची संख्या वाढली आणि आपली कमी झाली म्हणून काय फरक काय पडतो. या सगळ्या गोष्टीची आपण एक सविस्तर माहिती घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, काळजीपूर्वक पहा. काही एक दोन तीन गोष्टी मी सांगणार आहे त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की मुस्लिमांची संख्या वाढल्यानं काय फरक पडतो. पहिली गोष्ट म्हणजे ते मुस्लिम आहेत, मला असं वाटतं त्यांचा एक मनसुबा किंवा त्यांचा एक विचार असा आहे की धर्मासाठी जगायचं, धर्माला वाढवायचं आणि अनेक राष्ट्र किंवा अनेक देश किंवा या संपूर्ण जगावरती मुस्लिमांचं राज्य करायचं. अशा काही अंतर्गत गोष्टी त्यांच्यामध्ये भिनवल्या जातात, त्यांना शिकवलं जातं, त्यांच्या लहान पोरांना त्या मदरशांमध्ये तसलंच शिक्षण दिलं जातं. या सगळ्या गोष्टी घेऊन ती लोक बाहेर पडलेत. या दुसऱ्या बाजूला आपला हिंदू अनेक गोष्टींमध्ये विभागला आहे. तो सेक्युलर आहे, तो कट्टर आहे. दुसरीकडे त्याला धर्मबिर्माचं काही अनेकांना पडलेलं नाही, ते फक्त पैशासाठी. आणि तिसरा हिंदू म्हणजे झोपलेला, खायचं प्यायचं आणि निवांत झोपायचं, बाकी गेलं ती ज्याला तेल लावत. असल्या गोष्टींमधला हा सगळा फुटलेला हिंदू. आणि सगळ्यात महत्वाची हिंदूंमधली गोष्ट म्हणजे जाती जातीत विभागलेला हिंदू. हा हिंदू कधीच एक होऊ शकत नाही. हे जाती जातीतले विष आहे ना. या जाती जाणून बुजून या इंग्रजांनी, या काँग्रेसी लोकांनी पसरवल्या. का? कारण हे हिंदू साला कधी एक होता का म्हणे. हा नेहमी विभागलेला राहिला पाहिजे. हा विभागलेला जर राहील तर त्याची ताकद कमी होईल. या नेहमी गोष्टी आपल्या हिंदूंवरती करण्यात आल्या आणि आपली जी सेक्युलरवादी लोक साला आपल्याच लोकांना मागे खेचण्यामध्ये आम्ही व्यस्त राहिलो. आता अनेक जण म्हणतील की लोकसंख्येने काय फरक पडतो. फरक पडतो कारण ते धर्मासाठी जगतायत. आपण फक्त भाजीपाल्यासाठी, पेट्रोलसाठी, महागाईसाठी, पैशांसाठी फक्त जगतोय. त्यांचा धर्म त्यांना फार महत्वाचा आहे. याचा परिणाम असा होणार आहे की जेव्हाही त्यांचा धर्म वाढेल किंवा त्यांची लोकसंख्या वाढेल, त्यातली 100% त्यांची सगळी लोक मतदानासाठी बाहेर उतरतील. ते मतदानासाठी बाहेर उतरल्यानंतर जेव्हा हिंदूंची मेजॉरिटी कमी होईल, आपण मायनॉरिटीमध्ये गिनले जाऊ, तेव्हा त्यांच्याकडे बहुमत असेल या देशाचं, त्यांचं सरकार असेल, त्यांच्या विचारांनी चालणार असेल, जिहादी विचारांचं असेल, तेव्हा मात्र तुम्हाला त्या पंडितांना कापून फेकलं ना तशी तुमची अवस्था होईल. पुन्हा तेच अन्याय, तेच अत्याचार, ती सगळी लोकशाही पायदळी तुडवली जाईल. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जे 450-500 वर्षापूर्वी जो इतिहास आणि ज्या सगळ्या गोष्टी आपल्या मातीमध्ये झाल्या ना, जर कदाचित या जिहादी विचारांचं, या मुस्लिम लोकांचं शासन या जर भारतावर आलं ना, तर हा भारत पुन्हा एकदा अंधारामध्ये जाईल. एवढं मात्र नक्की. पुन्हा एकदा छत्रपतींसारखा कोणाला तरी जन्म घ्यावा लागेल. पुन्हा सर्वांना आपल्याला एकजूट व्हावं लागेल. पुन्हा यांच्या विरोधात लढा उभा करावा लागेल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याला 100-200 वर्ष जातील, 300 वर्ष जातील, काय जातील ते जातील, पण ही माझे शब्द लक्षात ठेवा तुम्ही. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आपण सगळ्या गोष्टींमध्ये विखुरलेलो आहोत. आपण आपलं मतदान देताना माझी भाजी कोण स्वस्त देईल, माझ्या घरचा गॅस कोण स्वस्त देईल, असले घाणेरडे तुच्छ विचार आपल्या लोकांचे आहेत. त्याच्यामुळे आपली ताकद कमी पडते. नरेंद्र मोदी काय येतात, नरेंद्र मोदींकडेच येतो सरळ. आता काय दुसरं देशात आहेच काय, हाच एक चेहरा आणि सगळे बाकीचे सगळे विरोधाकडले एकवटलेत आणि इकडे नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी काय तुम्हाला काय भाजीपाला देत नाही. नरेंद्र मोदी काय तुमच्या रस्त्याला डांबरीकरण करत नाही. नरेंद्र मोदी नुसता धर्मधर्म करतो. आपली लोक त्यांना मागे खेचण्याच्या मागे लागलेत. मला असं वाटतं मी आज फार सिरियस होऊन ही सगळी व्हिडिओ बनवतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, काही वर्षांपूर्वी जरा मागे जाऊया, एक नारा आला होता काँग्रेसच्या काळामध्ये किंवा एक सरकारने फतवा काढला होता की हम दो हमारे दो, म्हणजे आम्ही आई वडील आणि आमची दोनच मुलं. पण एक गोष्ट तुम्हाला माहितीये का याच्या मागची, हा नारा मुस्लिमांसाठी नव्हता, हा फक्त हिंदूंसाठी होता. आणि त्याचा परिणाम आता इतक्या वर्षानंतर जाणवलेत. तुम्हाला समजलं का स्लो पॉयझन त्यांनी कसं पसरवलं? हे स्लो पॉयझन अशा पद्धतीने पसरवलं. त्यांना नाही, त्यांना ते सांगतात की आम्ही आमच्या कुराणनुसार चालणार, आमचे 12 बच्चे 12-13 पोरं आम्हाला पाहिजेत. हिंदूंना तुम्ही फक्त दोनच काढायचे. आता मी म्हणत नाही की पोरं काढण्यामध्ये कुठलं मोठं काय, कुठलं शौर्य आहे. असो आजच्या काळामध्ये धावपळीच्या जगामध्ये कमी मुलं असावी, पण आपण सला त्याचा विचार करतोय, पण ते नाही करत ना. त्यांची मकसद वेगळी आहेत. त्यांचे मकसद अशी आहे की आपल्या लोकसंख्या वाढवायची. आपली एकदा लोकसंख्या आहे लोकशाहीमध्ये वाढली की लोकसंख्येला महत्व आहे या लोकशाहीमध्ये. दुसरं काय, त्यांनी बटन दाबली, त्यांची सगळी मतं त्यांच्या लोकांना पडली की त्यांचं सरकार येणार, आपली मतं कमी पडली की आपलं सरकार जाणार. सरळ सरळ काय येड्याला बी एखाद्या समजेल, पण आपल्या लोकांना ते समजत नाही. चला किती डोकं फोडून या सगळ्या लोकांना सांगायचं, मला हे समजत नाहीये. लोकसंख्या घटली ही फार चिंताजनक बाब आहे. ही अशासाठी चिंताजनक आहे की आपण सहिष्णू आहोत. आपण आपल्या देशाच्या विकासाचा, आपल्या सर्वांगीण विकासाचा आपण विचार करू, पण त्यांचा विचार तसा नाहीये. बाबांनो,
म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आता मी तुम्हाला हे सांगत नाही की लोकसंख्या वाढवा, पाच पाच दादा पोरं काढा, नाही नाही, फक्त जागरूक राहा, जागरूकतेने वागा. ते जर चुकीचे करत असतील तर त्याच्या विरोधात आवाज उठवणारा हिंदू आपल्याला पाहिजे आणि तो उभा राहायला पाहिजे. तसं हिंदुत्ववादी सरकार आपलं असणं फार महत्वाचं आहे, याच्यासाठी सर्वांनी जागे राहा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास धन्यवाद.